भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सध्या देशात आणि महाराष्ट्रात कोरोनामुळे अतिशय वाईट परिस्थिती उद्भवलेली आहे, पण आपल्याला याचं काही घेणं देणं नाहीये. त्याच्यामुळे सातत्याने आपण याला मागत पडेल, त्याला बघून घेऊ, याच्यावरती गुन्हा दाखल करा, त्याला आत टाका, याच्यावरती आपण PhD करता करता MPhil पण करायला लागलेला आहात. पण एकच सांगायचं आहे, तुम्हाला तुमच्या गावातली ग्रामपंचायत सुद्धा निवडून आणता आली नाही. कोल्हापूरचा महापौर तुम्हाला तुमच्या विचाराचा बसवता आला नाही. कोल्हापूरमध्ये जेव्हा पूर परिस्थिती होती, त्यावेळेस आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे आपल्याला आपला मतदारसंघ सोडून आमच्या पुण्यातल्या एका महिलेचा सुरक्षित असा कोथरूड मतदारसंघ निवडावा लागला. त्याच्यामुळे याचा देखील आपण शांतपणे विचार करावा असं मला वाटतं. त्याचबरोबर जलयुक्त शिवारचा घोटाळा असेल, चिक्की घोटाळा असेल, मुंबई बँक घोटाळा असेल, अनेक घोटाळे आहेत, त्याची चौकशी अजून बाकी आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकारसमोर जे कोरोनासारखं दुष्टचक्र आहे त्याच्यावरती काम करणं, लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं आणि या कोरोनासारखी महामारीच्या विरोधातली लढाई लढणं हे फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचा नागरिक आम्हाला महत्त्वाचा वाटतो, महाराष्ट्र आम्हाला महत्त्वाचा वाटतो. त्याच्यामुळे या इतर गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही. आपण ज्या पद्धतीने आदरणीय भुजबळसाहेब यांच्यावरती टीका केली, ज्या मग्रुरीमध्ये आपण बोलताय आणि ज्या पद्धतीने आपण सांगताय की आपण जामिनावरती आहात, थोडंसं मागं वळून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपले अनेक नेते जामिनावरती आहेत. जर जामिनावरचाच विषय बोलायचा झाला तर आपल्याशिवाय बाकीच्या सगळ्यांची बोलती बंद होईल, कारण की आपल्यातले सगळेच नेते जामिनावरती बाहेर आहेत.